मुली पळवण्याच्या बेताल विधानावरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच भाजप आमदार राम कदम आता नवीन वादात अडकलेत. बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबाबतचं त्यांनी ट्विट केलंय आणि सोनालीला श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. या नवीन प्रतापामुळे राम कदमांवर पुन्हा एकदा चोफेर टीकेची जोड उडू लागली आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड यांचं अमेरिकेत निधन झालं आहे अशा आशयाचं ट्विट राम कदम यांनी केलं होतं. सोशल मीडियावर सडकून टीका झाल्यानंतर राम कदम यांनी हे ट्विट डिलीट केलंय.